मी एक साधा माणूस आहे आणि साधा शिक्षक आहे, साधा म्हातारा आहे. म्हातारा मी म्हणून घेतलं असं की म्हातारा म्हणलं असतं आमच्या काळी असं होतं असं म्हणण्याची उभा आहे. मी तसंच म्हणण्याने मला सुरुवात करायची, कारण ज्ञान संरचना माझा शब्द मी आज लक्षात पहिल्यांदा आहे. तर मी एक विद्यार्थी होतो, शिक्षक आहे, परंतु आम्ही विद्यार्थी असतानाही कधी बालमानसशास्त्र वगैरे असे शब्द ऐकले नाही. आणि आता ते ऐकल्यानंतर मला असं वाटतं की लहानपणी आपण काय असतं तर मला बहुतेक अटेन्शन डेफिशिएंट डिसऑर्डर आहे पण तेव्हा असंच म्हणायचं काय ते लक्षात येत नाही. पण तसं काहीतरी होत. त्यानंतर मी शिक्षक झाल्याचे अनेक कारणं आहेत. माय 40 झालं होती ना, इतर अनेक संधी होत्या. त्यावेळेस संशोधन करण्याची संधी होती, त्यावेळेस बिझनेस प्रोपोजल होतं. पण मी म्हटलं की नाही, मला शिकवायला आवडतं, मला शिकवायचं. आणि मला शिकवायचं असं म्हणण्यामध्ये एक खूप मोठा घटक असा होता की मी अत्यंत वाईट विद्यार्थी होतो. मी शेवटच्या बापावर असायचो, तुमचं भरतच काहीतरी चाललेलं असतं, शिक्षकांना काही लक्ष नसायचं. बापास होत होत कसा कसा तसा शिकतो. म्हणजे दोन वेळा मी शिक्षण सोडून द्यायला एकदा 10वी, म्हणजे त्यावेळेची 11वी मॅट्रिक असतानाची गोष्ट. 10वीमध्ये मी शिक्षण सोडून द्यायला गेलो होतो की हे काही मला माझ्या होतं, हे मला करायचं नाही, मला जे करायचं ते वेगळंच आहे, ते काही मला या शिक्षणात दिसत. ते आईने कसं कसं ते म्हणत ठेवलं. त्याच्यानंतर परत कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना मी शिक्षण सोडून द्यायला निघालो. गणित हा कोई मोठा शब्द आणि त्याच्यानंतर आज मी बरंच गणित करतो, परंतु ह्याची कारणं वेगळी आहे. आणि मी जे शिकलो ते कुठल्या वादातून किंवा सायकॉलॉजीचा किंवा शिक्षण शास्त्राचा अभ्यास करून शिकलो नाही. पण मी विद्यार्थी असताना माझं लक्ष का लागत नव्हतं ह्याचा जेव्हा मी विचार करायला सुरुवात केला तेव्हा माझ्या मला अनेक गोष्टी उलगडल्या की हे आहे असं असतं तर काय झालं असतं, तसं असतं तर काय झालं असतं. आम्ही ज्या वेळेला शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या वेळेसमोर हे होतं की मी बसलो तिथे आणि शेवटच्या वाटा मी बसलो आणि मला ते मला समजावं सांगा. आणि माझ्यासारखा वाईट विद्यार्थ्याला जर का काही इंटरेस्टिंग वाटायला हवं असेल तर आपण काय करावं. एक मला विज्ञानामध्ये इंटरेस्ट कधी निर्माण झाला तर एक खूप मोठा बदल घडणारी घटना अशी घडली की मी ज्या वेळेला बी एस सीला शेवटच्या वर्षात होतो, कडक कडक पास होतो चालेल. आणि जेव्हा शेवटच्या वर्षात होतो त्यावेळेला मी ज्या विषयामध्ये बी एस सी करत होतो त्या विषयामधलं एम एस सी बंद विद्यापीठ एकच संस्था एम एस सीचं कोर्स चालत होते. आणि मग आम्हाला पुढे काही भवितव्य नाही असं झालं. मग विद्यापीठाने आणि आमच्या कॉलेजने सुद्धा कायद्याने निर्णय घेतला की आपण मास्टर्स कोर्स सुरू करा. आणि त्यामुळे आम्ही बी एस सी झालो त्यावेळेला नवीन मास्टर्स कोर्स सुरू झाला. आम्ही ऍडमिशन घेतली आणि कुठे काय शिकवण्याची तयारी काही नाही, प्रयोगशाळा नाही, काही साधनं नाही. मास्टर सुरू तर करायचं आहे कारण नंतर विद्यार्थ्यांचं कोण म्हणजे विद्यार्थ्यांचं भलं करायचं आता मोठ्या अर्धात तरी तुम्ही तो मास्टर सुरू केला पण तयारी काहीच नाही. मग आमचे शिक्षक होते ते आणि एक वस्तू आता यायला लागले. आमचे शिक्षक होते म्हणले की आता तेच कॉन्ट्रास मायक्रोस्कोप म्हणजे मायक्रोस्कोपाला म्हणले अरे वाटवे पराडकर तो बघा तो मायक्रोस्कोपाला उघडा आणि शिकावं. तर आम्ही अशा तऱ्हेने शिकलो आणि मला असं वाटतं की तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट की ही एक गोष्ट मला शिकवायला पण नाही पण मला शिकायचं. जेव्हा एखादा माणूस शिकवतो तेवढं तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. आणि ही गोष्ट माझ्या गणिताच्या बाबतीत आहे. गणित मला अत्यंत आयुष्यावर कधी न आवडलेला विषय ए दिला सुद्धा आमच्या कोर्सवर कधी मिळते आणि त्याच विषयामध्ये मी नापास आहे. मला डी ग्रेड मिळाले आणि दोन डी मिळाले तर रात घालून कुठे ते सांगत नाही पण मला एक डी मिळाले ते गणित विषय ओके. तर गणित माझं पहिल्या असून शेवटपर्यंत एवढं आज माझं निम्मा अधिक काम हे मॅथमॅटिकल बायोलॉजी नंतर. आणि मला बायोलॉजी शिकताना लोकांनी आम्हाला तुला गणित समजत नाही ना बायोलॉजी करायचं असं बायोलॉजीमध्ये सुद्धा मॅथमॅटिक्स आहे. आणि ते आहे हे जेव्हा अनुभवाने समजलं तेव्हा मी ते
आपणहून शिकायला लागलो कारण मला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट होता आणि बायोलॉजीमध्ये गणित आल्यानंतर गणितामध्ये सुद्धा रस वाटायला लागला आणि जेव्हा गणितामध्ये मला रस वाटायला लागला तेव्हा मी सगळं आपणहून शिकलो आणि तेव्हा मला जास्ती चांगलं समजायला लागलं कारण शिकवणारं पण नव्हतं. जेव्हा आपल्याला शिकायला पाहिजे अशी एक गरज असून निर्माण होते त्यावेळेला माणूस कुठल्याही परिस्थितीमध्ये शिकतो. जेव्हा चांगला शिक्षक असेल तर फार होतो पण तेव्हा एक असं होतं की कोणी शिकवायला असं नसो मला ते शिकायचं. आणि आज जगामध्ये साधारणांची शिक्षणाची साधारणांची काही गरज आहे आणि त्यामुळे आपल्याला समोरच्याला शिकावंसं वाटते असं वातावरण निर्माण केलं की माझ्या मते शिक्षकाचं काम संपलं शिकवण्याची आवश्यकता नाही. शिक्षक झाल्यानंतर विद्यार्थी असताना मी खूप वाचवत होतोच केवळ इंटरेस्ट नव्हता असं नाही जो काही थोडाफार इंटरेस्ट होता ना एका गोष्टीमध्ये आम्हाला विलक्षण इंटरेस्ट होता. मी खूप प्रामाणिकपणे किंवा प्रामाणिकपणे सांगतो सगळ्या शिक्षकांना मला नाही मला एका विषयामध्ये भयंकर इंटरेस्ट होता ते म्हणजे समोरच्या शिक्षकाला छंद हे आमचं विद्यार्थी म्हणून परम कर्तव्य असेल तर आम्ही ते मानस परंतु वर्गामध्ये अत्यंत भिन्न भर मी किती शरीरदृष्टीचा दुसरा मुलगा होतो त्या अन्य मुलांचे पण माझं काही चालायचं आणि त्यामुळे बाकीच्यांना त्रास देण्यासाठी नवीन मार्गाचं संशोधन करणं आम्हाला ही माझ्यातल्या संशोधनाची सुरुवात ही आपल्याला कुठेही करून नाही दिसलं काय होत आहे मग आपल्याला तो भिन्न अवरोध केला आणि मग काय करायचं तर विचित्र प्रश्न विचारायचे वेळे आपले प्रश्न विचारायचे असे प्रश्न विचारायचे की समाजाला छळवा झाला. मला आता ह्या गोष्टीला आता 45 वर्ष झाल्यानंतर मला असं वाटतं की मला सगळ्यात जास्त जर का कुठल्या गोष्टी शिकवलं असेल तर ह्या वात्रटपणाने शिकवलं. म्हटलं काही प्रश्नांची मी उदाहरण देतो की आम्हाला त्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये ते चित्र होतं की ते जेरापचे मान उंच तो मान उंच करून झाडाचे पानं खाता होता त्याचं सगळं थिअरी होती कसं झालं. दुर्दैवानी त्याच वेळेला आम्हाला भूगोलाच्या पुस्तकामध्ये उन्हाळ्या खंडांची माहिती होती त्याच्यामध्ये आफ्रिका खंडामध्ये आफ्रिकनचे आम्हाला मागणं आफ्रिकेचे गवताळ कळणे आणि त्याच्यामध्ये राहणारे प्राणी त्या प्राण्यांमध्ये ते झेरा वेगळ्या बरोबर ते झेरा वाचलं त्यामुळे ते भूगोलाचं पुस्तक घेऊन विज्ञाना शिक्षकांना आणि इथं म्हटलं की गवताळ प्रदेशामध्ये झिराफाचं नाव लिहिलंय मग तो मान खाली घालून हिरवत खायचं सोडून मान उचलून झाडाची मान का साधारणपणे अशा प्रश्नांना तुम्ही काय उत्तर द्या एक माझ्या जानेवारीमध्ये आमकडे
मला माझं नाव कुठून माहिती? ते म्हणले मी कट्ट्याबद्दल आहे. तर आणि आता तुम्ही जर का नेटवरती शोधलं तर अनेक अमेरिकन वेबसाईटवरती सुद्धा कट्टा मॉडेल असा शब्द तुम्हाला मिळेल. एक जर्नल ऑफ सेल बायोलॉजी म्हणून आहे, त्याच्यामध्ये एका संपादकीयमध्ये त्यांनी कट्टा मॉडेल सांगून दिले. आता हे ज्ञानसंरचना वगैरे मला काही माहिती नाही, परंतु कट्टा मॉडेल असा एक शब्द शिक्षण क्षेत्रामध्ये कदाचित माझ्यामध्ये मिळेल. आणि कट्टा मॉडेल याचा अर्थ असा की एकत्र आल्याने गप्पा मारायचा. आधी काही कुठल्या विषयावर बोलायचं हे आधी ठरलेलं नसतं, कोणी व्याख्याता नसतं, कोणी यांचं उशिरा आलात तरी चालेल, लोक निघून गेलात तरी चालेल, तुमच्या मर्जीने या, तुमच्या मर्जीने इथं थांबा आणि एकमेकांशी गप्पा मारा. पण त्या गप्पांमध्ये बंडखोरी असू दे, गप्पांमध्ये प्रश्न विचारण्याची टेंडन्सी असू दे, ते प्रश्न जास्ती क्रेझी असू दे, वाटत असू दे, स्वतःचे असू देत तर सर्वात नाही. आणि खूप वर्ष विज्ञान शिकवण्यात मला असं लक्षात येतं की स्वतःचा प्रश्न विचारावा ही टेंडन्सी आपण घालवतो. लहानपणी असते लहानपणी मुलं खूप अनपेक्षित प्रश्न विचारतात. आणि माझे मुलगी लहान असताना आम्ही एका जंगलात राहतो, त्या जंगलामध्ये जसे डांगे हत्ती होते तसे काही पाळीव होते. आणखीन त्या पाळीव हत्तीमध्ये एक तिथे छोटं पिल्लू होतं आणि त्याला तिकडे घेऊन जायचं, ते पिल्लू तिथे खूप आवडतं. त्या पिल्लाचं नाव जंबो असं. तर एक दिवस माझ्या मुलीने प्रश्न विचारला की बाबा भो म्हणजे काय? आमच्या जंबोबद्दल बोलतो त्याच्यामध्ये प्रश्न विचारला की भो म्हणजे काय. ह्या प्रश्नाने मला लोकांना विचार करायला लागला, म्हणजे भाषेमधलं युनिट काय असतं, ते युनिट कसं का असतं, त्या युनिटची खोड आपण का, हे खूप गहन फिलॉसॉफिकल प्रश्न आहे. एखाद्या छोट्या मुलीचे प्रश्न विचारले ना ते जंबो म्हणजे भोचा अर्थ काय, या प्रश्नामध्ये प्रचंड मोठा फिलॉसॉफिकल त्याला बॅकग्राऊंड आहे. हळूहळू म्हणून क्वेश्चन बँकची सवय होते आणि पण मी सुदैवाने प्री प्रायमरी पासून पी एच डी लेवलपर्यंत सगळ्या ग्रुपच्या मुलांना केव्हा ना केव्हा तरी शिकवलं. आणि माझा अनुभव असा आहे आणि असा डेटा पण आहे, माझा अनुभव असा आहे की प्रश्न विचारण्याची पद्धत किंवा प्रश्न विचारण्याची टेंडन्सी ही वयाबरोबर कमीत कमी होत. पाचवी सहावीच्या मुलांना जर का त्यांना जर का तुम्ही दाबून ठेवलं नसेल, त्यांना जर का मोकळी केली, तर प्रश्न विचारण्याची अशी ॲप धडगडत असते की एम एस सी ला येईपर्यंत त्याची फार उद्धती झाली. प्रश्न विचारणं हे माणसाची मनाची टेंडन्सी आहे की मुळात का आहे आणि ती का कमी होते. मी आयुष्यभर जर का कुठल्या एका विषयावर काम केलं असेल तर ते प्रश्न विचारण्यासाठी काम करतो की प्रश्न हा कुठून कसे मनामध्ये येतात आणि आपण त्या प्रश्नांचं काय. एक दोन तीन जवळच मी वेळेत जेवढ्या बसतो तेवढ्या एक माझ्या ओळखा जवळच ती गोष्टी सांगणार आहे की प्रश्न कसे अनपेक्षित येऊ शकतात आणि आपण एखाद्या प्रश्नाचा जर का पाठपुरावा केला तर आपण कुठून कुठे जाऊ शकतो. आमचा जो कट्टा आहे त्या कट्ट्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारायला परवानगी असते. कट्ट्याचा विषय नाही तर माझा विषय बाहेर होईल, पण कट्टा बाहेरचा जातो का असं काही. आता उदाहरणार्थ एक प्रश्न असा सहजपणे आला आणि आल्यानंतर मला वाटलं की अरे इतक्या वर्षामध्ये हा प्रश्न आपल्या मनात आलाच का. प्रश्न साधा असा होता की ज्यावेळेला आपण पण सगळ्यांचा अनुभव आहे, ज्यावेळेला आपण बसमधून वगैरे प्रवास करतो आणि साधी बस ए सी बस नाही खिडक्या उघडायची मिळत असतात, पण बसमधून ज्यावेळा प्रवास करतो तुम्ही कोणत्याही खिडकीत जर का बसलात तर वारं सतत आत येत असते. बस या दिशेने चालल्या असेल तर वारं असा आत येताना आपल्याला जाणवत. प्रश्न साधा असा आहे की बसच्या प्रत्येक खिडकीमधून जर का वारं आत येत असेल तर तेवढंच वारं कुठून तरी बाहेर जायला पाहिजे, नाहीतर बसमध्ये प्रेशर. साधा फिजिक्सचा प्रश्न आहे की एवढं वारं आत असेल तर तेवढंच वारं कुठून तरी बाहेर जायला पाहिजे. मला वारं आत येताना जाणवतो, बाहेर कुठल्याही खिडकीपाशी बसा तुम्ही हवा बाहेर जाताना तुम्ही जाणवतो. मग असं जर का असेल तर ते सारखं प्रेशर वाढून ती बस फुटली पाहिजे. तसं तर उत्तर दिसत नाही, याचा अर्थ जेव्हा
मेणबत्ती विरण्याचा ऑक्सिजनचा संबंध आहे, काही शंका नाही. परंतु पाणी वर किती चढतं
त्याचा हवेमध्ये ऑक्सिजन किती टक्के आहे त्याची काहीच नाही. साधी गोष्ट अशी आहे की मिळते ज्या वेळेला पेटलेली असते तेव्हा तिथली हवा गरम असते, नंतर तुम्ही ती विझवता, विझल्यानंतर ती हवा खरोखर थंड राहिली जाते आणि तो टेम्परेचर चेंजमुळे त्यातलं प्रेशर कमी होतं आणि आतलं प्रेशर कमी झाल्यामुळे पाणी परतलं. एकाऐवजी तुम्ही जेव्हा 2 किंवा 3 महिने त्याला आता त्यावेळेस जास्ती एअर हीट झालेली असते त्यामुळे जास्ती प्रेशर चेंजेस होतात त्यामुळे जास्ती पाणी चालतं. ऑक्सिजन किती आहे याच्याशी त्या पाणी चढण्याचा काही संबंध नाही. ऑक्सिजन संपल्यामुळे दिसतं या गोष्टीचा ऑक्सिजन संबंध आहे, पाणी किती चढतं त्याच्या ऑक्सिजन काही संबंध नाही. गमत अशी की ह्याच्यावरती खूप चर्चा आणि अजूनही तुम्ही नेटवर पाहिलं की चर्चा झाली त्यावेळेला अजूनही इंटरनेट वगैरे इतकं प्रचार झालेलं नव्हतं, त्या आमची मासिकांमधून वगैरे अशी सगळी चर्चा झाली. त्याच्यानंतर इंटरनेट आता आणि अजूनही इंटरनेटवरती सुद्धा ही चर्चा तुम्हाला दिसते कारण पुढे अनेक वर्षाची चर्चा होत राहिलेली. त्याच्यानंतर मग आम्ही पाठ्यपुस्तक मंडळालाही कळवलं की बा असं असं आहे आणि ह्या प्रयोगाच्या निष्कर्षामध्ये चूक आहे. त्यानंतर पुढे काही पाठ्यपुस्तक मंडळाच्या माझा काही तसा अपेक्षित संबंध म्हणजे म्हणजे काय करणार नाही तुम्हाला कुठेतरी की पाठ्यपुस्तक मंडळाने तो प्रयोग इयत्ता 6वीच्या पुस्तकातून काढून टाकला आणि कारण असं लिहिताना आपण दोन शब्दांच्या मध्ये गॅप सोडतो, स्पेस सोडतो.
बोलताना काही आपण दोन शब्दांमध्ये स्पेस वाढून बोलत नसतो आणि त्यामुळे ऐकताना शब्द कसा आहे हे कसं कळतं. तुम्ही जर का टोटली वेगळी भाषा ऐकली तर तुम्हाला शब्द कुठे सुरू झाला कुठे समजू शकत नाही. पण एखाद्या भाषेचे जेव्हा तुमचा विचार आला जातो त्यावेळी तुम्हाला शब्द हे इंग्लिश करायला तेव्हा लहान मुलाला शिकताना भाषेतलं हे शब्द हे नीट नेमकं कसं कळतं याच विषयावर त्याची घेऊन विज्ञानाचा उद्देश सांगण्याचा उद्देश असा की एखाद्या विषयाचं संशोधन कसं करायचं याची उत्तर कशी करायची याची पद्धत म्हणजे विज्ञान. ते जर का तुम्ही संगीता लावलं तर संगीत आहे, ते जर का तुम्ही भाषा लावलं तर भाषा आहे, तुम्ही इतिहासाला लावलं तर इतिहास आहे. आणि त्यामुळे आपल्याला काय पाठ्यपुस्तक शिकवणं हा एक शिक्षणाचा भाग आहे. ते कसं शिकवायचं काय शिकवायचं ते चालू दे. मी म्हणतो की त्याच्याबद्दल माझं काही बोलायला नको कारण त्याच्याबद्दल काही बदल करणं आपल्या हातात. आपण अशा गोष्टीबद्दल बोललेलं की जे आपल्या हातात आणि आपल्या हातात असं आहे की मुलांना प्रश्न विचारण्याचं उत्तर मिळतं आणि स्वतःचा प्रश्न असेल तर अप्रिशिएट करतो. आपल्याला त्याचं उत्तर माहिती पाहिजे असं मुळीच नाही. मला सांगा जगातल्या सगळ्या प्रश्नांना जर का बरोबर उत्तर असती तर विज्ञानाची गरजच काय. विज्ञानाची गरज आहे कारण आपल्याकडे खूप प्रश्नांची उत्तरं नाही आणि त्यामुळे मला माहीत नसलेला मला याचं उत्तर माहीत नाही असा प्रश्न एखाद्या मुलाने विचारला तर आपल्याला कमीपणा वाटण्याची मुळीच आवश्यकता नाही. तो आपला अपमान वगैरे अजिबात नाही. उलट असं आहे की अरे तू असा प्रश्न विचारलास की हा प्रश्न मलाही अजून कधी सुचला नव्हता. आपण दोघं म्हणून याचा शोध घेऊया किंवा किंवा अख्खा ग्रुप म्हणून अख्खा वर्ग म्हणून आपण ह्याचा उत्तराचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया आणि मग शोध घेण्याचा अनेक मार्ग असतो. एक ती अशी की आम्ही एक प्रश्न विचारला होता की पक्ष्यांना भूमिती येते का. पक्षाला तर भूमिती हा खूप मोठी गोष्ट आहे. पक्षाला त्रिकोण समजतो का असा प्रश्न विचारला आणि मग या प्रश्न विचार या प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक संभाव्य प्रयोगाचा विचार मग आमच्या असं लक्षात आलं की हा प्रयोग कोणून बघण्यासारखा आहे. मग तो आम्ही प्रयोग करून बघितला त्याला आम्हाला काही उत्तरं आली मग आम्ही त्याच्यावर एक पेपर लिहिला तो तो पेपर प्रसिद्ध केला. त्यानंतर मला हार्वर्ड विद्यापीठातून एक पत्र आला हो तुम्ही जो प्रयोग केला आहे इतका साधा प्रयोग मला कसा सुचला नाही याचा मला आश्चर्य
आणि आपण तिथे उभं राहिलो तर पक्षी घट्ट्यात जाणार. मी समजा इथं उभं राहणार की इथं उभं राहिलो पक्षी इथं बसलाय त्या पक्षाला कसं कळेल? तर पक्षाला बसल्या जागेवरून त्रिकोणाच्या दोनच बाजू दिसतात आणि त्रिकोणाच्या दोन बाजूच्या प्रॉपर्टीवरून त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची प्रॉपर्टी त्याला डिलाईट करता आली पाहिजे. तरच त्या पक्षाला कळणार आहे की मला ह्या पोझिशनवर घट्ट दिसतं, मला त्या पोझिशनवर घट्ट दिसत नाही. आमचं ऑब्झर्वेशन असं की हा मला घट्ट दिसत नाही, हा पक्षी पटकन घट्ट दिसतो. जेव्हा मला घट्ट दिसतं त्यावेळेस पटकन घट्ट जात नाही, पण मला इथून घट्ट दिसतं की नाही की त्या पक्षाला कुठे बसून कळतो, याचा अर्थ पक्षाला त्रिकोण ही संकल्पना कळला. साधा प्रयोग आहे तर कॉलेजच्या पहिल्या दुसऱ्या वर्षाच्या शाळेत तर मनात सुद्धा हा प्रयोग करता आला. पण तुम्ही हा प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचा तो प्रश्न खूप क्रेझी होता. त्या प्रश्नाचा उकल करण्यासाठी आपण काय प्रयोग करू शकतो याचा विचार केला. कदाचित असाही प्रयोग आला असता की हां हा प्रयोग आम्हाला ठीक वाटतो पण तो आपल्याला करता येणं शक्य नाही, तर तेवढा विचार करून आम्ही सोडून दिला. एक विचार असा आला की आहे आपल्याला करता येणं शक्य आहे, मग काय करू नये, काही साधनं लागत नाही, फक्त बाहेर जायचं आहे कुठेतरी मारवण्यावरती कुठेतरी शेताच्या कडेला तुम्हाला तर फक्त दिसणार आहे. तर असे खूप लहान मोठ्या गोष्टी आणि हा प्रयोग केला आम्ही प्रसिद्ध केला. आणि त्या दरम्यानच्या काळात मी असं लक्ष केलं की आम्ही सुरुवात एका प्रश्नाने केली होती आणि पण आम्हाला सायकॉलॉजी म्हणजे दुसरं एक तत्व सापडलं, ज्याला थिअरी ऑफ माइंड किंवा मॅशेवेलियन इंटेलिजन्स म्हणतात. त्याचा अर्थ असा की दुसरा काय विचार करू शकत असेल असा विचार मी करू शकतो का? माणसामध्ये ही क्षमता आहे दुसरं काय विचार करू शकत असेल ते आपण विचार. प्राणी असा विचार करू शकतात का? म्हणजे प्राणी दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून तो असा विचार करत असेल तर मी काय केलं पाहिजे असं प्राणी करतात का? याच्याबद्दल चिंपांझीमध्ये तो वाद होता. आणि चिंपांझीमधल्या प्रकारांमध्ये जेव्हा वादविवाद चालू होते तेव्हा आम्ही छोट्या पक्ष्यांमध्ये असं सांगितलं की तो पक्षी त्याला काय म्हणजे याच्यावर आधारित निर्णय घेत नसून मला काय म्हणजे याच्या आधारावर निर्णय घेत. कुठेही मोठमोठे शब्द न वापरता मानसशास्त्रातलं एक खूप खोलवरचं तत्व आम्हाला सापडून गेलं. कारण असं की स्वतःचे प्रश्न विचारतात, ओरिजिनल प्रश्न विचारले आणि मग त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आपण आपलं होतं असं की आपण हे करण्यापेक्षा आपण आपलं ज्ञान जास्ती शब्दबंबाळ करू शकतो, ते मोठमोठे शब्द वापरायचे आणि मग त्याची व्याख्या अशी कशी करता येते. साध्या साध्या व्यवहारातल्या छोट्या छोट्या गोष्टी घ्याव्या, हे असं का आहे तसं का नाही असे प्रश्न विचारावे आणि त्या प्रश्नाचा पाठपुरावा निरीक्षणाद्वारे प्रयोगाद्वारे वादविवादाद्वारे करण्याचा थिअरीद्वारे करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक वेळेस काहीतरी साधारण असतं, मी उदाहरण लिहिली ज्याच्या वेळेस आम्हाला काहीतरी सापडलं आणि ते मोठं गेलं, पण अशा अनेक उदाहरणं की आम्हाला काही सापडलं नाही. पण जरी नाही सापडलं तरी आपण एक प्रश्न विचारला आणि त्याचा काहीतरी खूप मोठी गोष्ट असते की मी जो प्रश्न विचारला त्याचे ॲप्रिसिएशन झालं, उत्तर नाही मिळालं तरी चालेल, पण मी प्रश्न विचारला त्याचं काहीतरी ॲप्रिसिएशन, त्याच्यावर आपण काहीतरी चर्चा केली ते खूप मोठं. आणि त्या चर्चेमधून आपण जेवढं शिकतो तेवढं शिकत नाही. मी खूप उशिरा वयामध्ये संस्कृत मला आवडत होतं पूर्वीपासून, पण शाळेत असताना वाचल्यानंतर मग हळूहळू उपनिषद वगैरे माझ्याच पुस्तकांनी वाचायला सुरुवात केली. तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की अरे अनेक वर्ष विज्ञान शिकवल्यानंतर विज्ञान कसं शिकवावं हे तिथं दोन वेळेमध्ये घेतलं.
ఉత్తమమైన పరిశీలి గూడం భూతే భూతే చ వసతి విజ్ఞానం సతతం మంత్రైతవ్యం మనసా మంత్రాన భూతే ఉత్తమమైన పరిశీలి గూడం మిలే దిధామదే ది ఫ్యాక్ట్ రుణి దస ఆహే దస ప్రత్యేక మనసమదే విజ్ఞానం ఆహే तुम्हाला काय करायचं आहे फक्त घुसळायचं तुम्हाला बाहेरच नाही यायचं नाहीये फक्त घुसळा की ते लोणी आपण काय हे उपनिषदांमध्ये आहे आणि आहे हजार वर्ष आपल्याकडे होते पण ज्ञान शिक्षकांनी याचा ठीक आहे नंतर थांबतो